नोंद घरावर पाय ठेवून माझ्याशी मस्ती करत होते ना तू, आता कशाला आला? चल जा घरला जा. अहो कुठे जाऊ, ऑफिस बंद, सस्पेंड झालोय मी, बायको मुलीशी संवाद नाही. आता तुम्ही असे जा म्हणाल तर मी काय करू? तुझी बायको पोळगी सांभाळलं नव्हतं ना तुला, हा परत त्याने पण दिली लात, माझ्यासारखा बाहेरचा माणूस काय करणार? आपण तुम्ही असाच मध्येच हात सोडलात तर माझ्याकडे नमा खरामला जागा नाही. मी तसा नाहीये. विश्वास कसा ठेवणार? ठीक आहे मग धरा पाटलाला, धरा त्याला घेऊन पूर्णपणे बुडालात ना की मग माझ्याकडे या, तोवर माझं सगळं सेटल झालेलं असेल. घालीन तुम्हाला गिळायला घालीन. काय बोलतो म्हणजे काय? सांगायचं ते सांगितलं. तुम्ही मला दोन्ही दरडीवर पाय ठेवणार म्हणालात. हा म्हणालो. सदानंदच्या गोटातला म्हणून? हा. सदानंदांची रेप्युटेशन? तो करप माणूस. आणि मी? तू पण तसलात. पण म्हणूनच आम्हा दोघांचा तुम्हाला उपयोग होत होता. आणि पाटलाची रेप्युटेशन? तो पण तुमच्यासारखाच. पण मॅडम आग आहे आग. अजून तुमच्या लक्षात प्रॉब्लेम आलेला नाहीये? जर पाटील दोन्ही दरडींवर पाय ठेवून असेल तर तुम्ही पूर्णपणे बुडालात म्हणून समजा. काय बोलतो? नंदिनी मॅडमने सदानंदांकडनं दाखले मिळवले, तिला मदत कोणाची? पाटील सांगतोय की नंदिनी मॅडम गप्प आहे म्हणून. आज पाटील माझ्याकडे आला होता तुमच्याबद्दलच्या डिटेल्स मागायला. दिला नियतीने स्त्री जन्माला विपरीत साहा शाप जुना, ठाई ठाई दैत्यपणाची प्रचिती पुन्हा पुन्हा. स्त्रीच्या भाळी सदा चली गेले जहर तेच कडू चार, पचवून त्याला अमृत उधळी तीच माय हळूवार. माणसातल्या देवपणाचा होतो देवा साक्षात होते अपरम का बोलतो का? मला जे सांगायचं ते मी सांगितलं. विश्वास नसेल तर सोडून द्या. तर खरं बोलतो तू? हे बघा आता मला गरज आहे का घराची? माझ्याकडे तर काय पैसे नाहीयेत, मला फक्त गरज आहे दोन वेळेच्या जेवणाची आणि एका नाश्त्याची. काय पाजी काय बोलतो? नंदिनी मॅडमच्या हालचालीवर लक्ष ठेवायला तुम्ही पाटलाला सांगितलंय असं तुम्हाला वाटतंय, पण तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवायला नंदिनी मॅडमनी पाटलाला सांगितलं नसेल कशावरून? आता पाटील नेमकं काय करतोय कोणाच ठाऊक. हे बघा मी आणि पाटील एकाच मातीतले म्हणलं आहोत. तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर मी हे काम तुमच्यासाठी करू शकतो. हा मी तुम्हाला नको असेल तर नको, हा राहू दे. मग पाटलाला घेऊन पूर्णपणे बुडालात तर भेटायला येईनच, अर्थात जिवंत असलो तर. अरे भाला तू एवढं सगळं माझ्या डोक्यांशी नोतलं, मला विचार करायला थोडा टाइम पाहिजे का? नाही आप्पाजी. साहेब काय करायचं का? ह्यो पण चोर त्यो पण चोर, ह्याने सांगितलेलं पण पटत आहे आणि त्याने सांगितलेलं पण पटत आहे. श्रीनिवास
तू रहा माझ्या फार्म हाउस वर रहा परून रहा हा यार माझे नर्सिंग होमचं इनॉग्रेशन संपलं ना कि मग आपण बोलूया हा थँक यू अप्पाजी या पाटलान मला लवकरात लवकर इनॉग्रेशन करायला सांगितलंय मला खड्ड्यात घालायचा पहिल्यांदा तर नसल काय सांगता येत नाही साहेब श्रुती आत्ता कशी काय आलीस कॉलेज नाहीये का आज आहे बर कॉफी घेणार आहेस का आणि घेणार असलीस तर तुला स्वतःलाच करावी लागेल कारण आत्ताच मी दूध फ्रीज मध्ये ठेवलंय कॉफी नकोय मला का ग काय झालंय श्रुती आईची आठवण आली का ते कारण नाहीये ग पण मग काय झालंय मावशी हे स्वाती आहे ना शांतपणे जगूच देत नाही आता काय केलं तिने फोनवर काही बोलली का तुला फोनवर नाही कॉलेजात आली होती माझी लेक्चर्स होती म्हणून 2 तास बसून होती 2 तास एवढं मोठं काम काय काढलं तिने तुझ्याकडे माझं पत्र द्यायला आली होती पत्र कोणी पाठवलं ती पत्र येतात ना ग कुणाच्याही नावावर येतात बघ अमुक देवळात नाग दिसला याला नागाने दर्शन दिलं त्याला नागाने दर्शन दिलं अशी 100 पत्र तुम्ही पाठवा एकाने पत्र पाठवली त्याला पैसे मिळाले अमुकने पत्र पाठवली नाही तर त्याचा डोळा फुटला शी श्रुती प्लीज बघ तुला नुसतं ऐकून इतकं वैतागायला होतंय ती ते पत्र घेऊन माझ्या कॉलेजात आली होती कठीण आहे म्हणाली तुझ्या नावे पत्र आलं होतं वाटलं तुझा विश्वास असेल तर मी कशाला उगीच मध्ये येऊ आधीच काय तू कमी भोगलेस लग्न मोडलं आई दूर गेली आता तुझ्या नावे पत्र आलंय तर पाठवायची का 100 पत्र श्रुती तिची हिंमतच कशी झाली ग तिची हिंमत तिने आधीच दाखवली ग मावशी नको नको म्हणताना घरात शिरली आणि हा हा म्हणता जाऊ दे ग मीही तेच म्हणते जाऊ दे पण ही वहिनी मला असं वाटतं हे पत्र फक्त निमित्त होत तिला काहीतरी वेगळंच बोलायचं असणार पैसे हवे होते पैसे किती 200 रुपये 200 रुपये कशासाठी दादाचे बनियन फाटलेत म्हणे ते घेण्यासाठी हवे होते शी 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 खरंच ही बाई आहे का कोण आहे ज्यार्थी मुलगा झालाय त्यार्थी ती बाईच आहे आणि आता माझ्या आईच्या मुलाशी लग्न केलंय त्यामुळे ती सून आहेच आमच्या घरची श्रुती हे काय नातं झालं का आहे सांगण्यासाठी हे नातं आहे पैसे मागण्यासाठी आहे तू दिलेस पैसे हो थँक्यू तरी म्हणाली का हो म्हणाली ना मला आग्रहाचं निमंत्रणही दिलंय कसलं निमंत्रण राखी पौर्णिमेच म्हणाली भावाला राखी बांधायला येशील तेव्हा जेवायलाच ये भातच्याशी सुद्धा खेळता ये लाचारी असेल तिथे हक्क नसतो हक्क असेल तर स्वातंत्र्य नसत तुझे एकूण काय संसार म्हणजे एक प्रकारची गुलामगिरीच असते अगं त्यांचा संसार आहे तो त्यांचं कर्तव्यच आहे सांभाळतील ते कसं तरी हो ना आणि म्हणूनच मला इथे राहणं शक्य नाहीये माझा भाऊ गरीब आहे पण तिथे राहील मी त्याच्याकडे जाईन आणि मी काय करशील तू मला नाही ठोक
तुझं माहेरी जाणं पक्क आहे? मग मला कुठे राहील तू निघून गेल्यानंतर माहेर? मी कुठल्या माहेरचा आधार शोधू आई? पुष्पा, तुझ्या बाबांनी जगण्याचा मार्ग जर बदलला ना, तरच आपण वाचू. एकदा अपमान झाला, अब्रू चव्हाट्यावर आली, तेवढ्यावरच भागेल. पण याने मार्ग बदलला नाही तर? आई आई प्लीज असं बोलू नकोस ग. तू इथे नसलीस तर मला इथे राहणं कठीण होईल, ठाऊक आहे मला. आणि तरी जातेस? कारण या परिस्थितीत मला इथे राहणं शक्य नाहीये. मला समजून घे. तुझ्या या परिस्थितीला कळत ना कळत का होईना, पण मीच जबाबदार आहे. तरी सुद्धा पळून जाते मी, काय करू? मला खरंच इथे राहणं शक्य नाहीये. मला क्षमा करशील ना? बाबांना, त्यांच्या घराला सोडून मीही माझं आयुष्य जगायला या घराबाहेर पडले तर? मला आनंद होईल. मला अभिमान वाटेल मी तुझी आई असल्याचा. तू तुझा मार्ग शोध. पण ह्या माणसाच्या ऋणातून बाहेर पड. गफूर भाई आला होता. हा गणे बोललो मला. म्हणजे तुम्ही न भेटताच त्याला परत पाठवलं? झालंय काय तुम्हाला गोविंद शेठ? तुला काय वाटत? काहीतरी चांगली गोची झाली तुमची. तुला कळलं तर तू काय काय करणार आहे तू? आई शपथ सांगतो, दात घशात घालून त्याला हा 4 दिवस हॉस्पिटलला नेऊन टाकतो. अरे बाबा, प्रत्येक ठिकाणी हेच टेक्निक नाही वापरतायत. तुम्ही सांगा गोविंद शेठ काय करायचं? घरी जा, शांत बस, आणि मलाही शांत बसू. असं कधी झालंय का गोविंद शेठ? आता होतंय ना गोविंद शेठ, हे सगळं त्या पोरी पायच ना. कोण पोरगी? कळलंय मला सगळं. तरी एवढे प्रश्न का विचारले गोविंद शेठ? एक सांगू का? हा. नाही, तुम्ही जर असे हातावर हात धरून बसलात ना तर काही होणार नाही. मी सरळ तिला गाठा आणि तिच्याकडून हो असं वदवूनच घ्या ना. त्यासाठी ती दिसायला तरी हवी ना. म्हणजे गायब झाली का काय? असंच वाटतंय. रस्त्यात ना घरात कुठेच दिसत नाही ती. कोणालाच दिसत नाही? म्हणजे आपल्या माणसांपैकी कोणालाच दिसत नाही का असं म्हणते? गोविंद,
मला काय वाटतं, रातच्या वेळेला तुम्ही तिला उचलली होतीत ना, म्हणून ती घाबरली असणार. ही गोष्ट बोलायची तो सोड, आठवायची पण नाही, कळलं? माफ करा गोविंद शेठ, पण मी आपली शंका बोलून दाखवली. 2-3 दिवस झाले कुठे दिसतच नाहीये ती. बाहेर गावी वगैरे जायचे काही चान्सेस? तुम्ही गोविंद शेठ, तुम्ही असं करा, कुठली पण एक बातमी घ्या, गुड न्यूज, पण सरळ तिचं घर गाठ. म्हणजे काय आहे की ती घरात दडून तर बसली असेल ना, तर दिसेलच की. गुड न्यूज, गुड आयडिया. पण नाही जमत नाही यार, दोनदा तिच्या घरापर्यंत गेलो पण